हैदराबादमध्ये बलात्कार आणि त्यानंतर खून प्रकरणातल्या चारही आरोपींना आज एन्काउंटरमध्ये ठार करण्यात आलेलं आहे. देशभरातल्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय आणि आपण जाणवत आता नाशिकला तिथल्या तरुणींच्या काय प्रतिक्रिया आहेत, काय नेमकं त्यांना म्हणायचं आहे हे जाणून घेत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ. आपण यापूर्वीही काही महाविद्यालयीन तरुणींच्या ज्या आहेत त्या संतप्त अशा प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत. त्याचबरोबर जे काही इन्काउंटर झालं त्याचं स्वागत त्या मुलींकडनं केलं जात आहे. आपल्यासोबत पुन्हा एकदा याच नाशिकमधल्या काही महाविद्यालयीन तरुणी आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. ताई, ह्या सर्व आरोपी इन्काउंटरमध्ये मारले गेलेले आहेत, तुझी काय प्रतिक्रिया? आम्ही सर्व मुली मिळून या निर्णयाचं स्वागतच करतो. त्याला, कारण हा निर्णय अतिशय योग्य आहे. जरी कायदा पोलिसांच्या या निर्णयाचं स्वागत करणार नाही किंवा पोलिसांवरती कारवाई केली जाईल किंवा त्यांना निलंबित करण्यात येईल, तरी पण आम्ही त्या पोलिसांच्या बाजूने ठामपणे उभे राहू. कारण चूक ही त्यांची होती ना, ज्या ते गुन्हेगार होते त्यांनी, त्यांचं जरी अचानक असं एन्काउंटर करण्यात आलं तर त्यातही त्यांनी काहीतरी केलेलं असेल, त्यात पोलिसांची चूक आहे असं मला नाही वाटत. आणि आम्ही त्यांच्या साईडने उभं आहोत आणि इथून पुढे त्यांच्या निलंबनाची किंवा कोणत्याही गोष्टी त्यांच्यावरती जर कारवाई होणार असेल ना पोलिसांवरती, तर आम्ही सर्व तरुणी मिळून त्यांच्या साईडने उभे असणार आहे. काय प्रतिक्रिया आहे? मला हा निर्णय सगळ्यात आधी खूप आवडले, कारण बहुतांश आपण बघतो की बलात्काराच्या घटना खूप होतात, पण पोलिसांवर म्हणजे कायद्याच्या दृष्टीने जर बघण्यात आलंच तर पोलिसांना एका गोळीचा हिशोब द्यावा लागतो असं म्हणतात. पण या उगाच म्हणजे जे पोलिसांनी केले ते अतिशय योग्य आहे, कारण जर असं आपण कायद्याच्या दृष्टीने आता त्यांना न्याय द्यायला किती वेळ लागेल आपल्याला सांगता येत नाही. तोपर्यंत त्या तरुणीच्या घरच्यांचे वगैरे किती हाल झाले असतील आपण ते बघायला पाहिजे. आणि मेन म्हणजे जो पोलिसांनी अचानक एन्काउंटर केलं तर बाकीच्या लोकांच्या मते, न्यायालयाच्या मते की हे चुकीचं आहे, पण आम्हाला कोणालाच असं वाटत नाही की हे चुकीचं आहे. कारण मला असं वाटतं की असंच व्हायला, प्रत्येक नराधमाच्या बाबतीत असं हेच सगळं व्हायला पाहिजे. आता डॉक्टर प्रियंका रेड्डींवर जसा बलात्कार झाला त्यावर नंतर का होईना, पण कारवाई केली पोलिसांनी ठीक आहे, पण आता न्यायालय म्हणत असेल की जर पोलिसांनी असं तात्काळ निर्णय घ्यायला नको, त्यांना गोळीबार करायला नको, का करायला नको? जर त्यांनी असं केलं तर मग कोणतीही अशी प्रतिक्रिया कोणतेही असे बलात्कार घडणार नाही आणि कोणत्याही स्त्रीवर किंवा तरुणीवर असं काही बलात्कार होणार नाही. जर पोलिसांचा असा जरी आपण तपास घेतला तर ठीक आहे, घेऊ द्या ना, त्यांनी चांगलंच केलं आहे. जर बाकीचे काही करत नाही तर पोलिस तर करणारच ना, की पोलिसांनी काहीतरी केलं म्हणून असे काही होणार नाही. आणि जर पोलिसांना जर काही अडचण तर त्यांनी आमच्यासाठी निश्चित. आपण बघतोय ह्या मुलीकडनं अशाच प्रतिक्रिया येत आहे की पोलिसांच्या या निर्णयाचं त्यांच्याकडनं स्वागत केलं जात आहे. पोलिसांची भविष्यात चौकशी जरी झाली तरी आम्ही महिला म्हणून त्या पोलिसांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहू, कारण पोलिसांचं या सगळ्या प्रकरणानंतर मनोबल खच्चीकरण होतं आणि त्यामुळे पोलीस अशा प्रकारच्या कठोर कारवाया करत नाही. अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे, संतप्त प्रतिक्रिया जी आहे, त्या मुलींकडनं, या तरुणींकडनं आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद लक्ष्मण. या सगळ्या तरुणींच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत